घाटकोपर वॉर्ड क्रमांक 127 ते शिवसेनेचे नगरसेवक तुकाराम उर्फ सुरेश पाटील यांचं नगरसेवक पद धोक्यात आलंय. अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आलंय. राज्य सरकारच्या नगर विकास विभागानं पालिकेला तसं पत्र पाठवून नियमानुसार एका महिन्यात त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असं कळवलंय. पाटील हे घाटकोपरच्या भीमनगर भटवाडी परिसरातील विभागाचं नेतृत्व करतात. त्यांनी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या ऋतू तावडे यांचा पराभव केला होता. पाटील यांनी अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात ऋतू तावडेंनी तक्रार केली होती. या प्रकरणी न्यायालयानं नगरसेवक पाटील यांना दोषी ठरवत नगर विकास विभागास कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नगर विकास विभागानं एका महिन्यात कारवाई करण्याबाबत पालिकेला कळवलं आहे.